मित्रांनो, चुकता आज दिनांक 26/12/2022 सोमवार. आम्ही आता निघालो आहे खारघर वरून. चला आता आपण जाऊया खारघर, न्यू मुंबई खारघर टू मुंबई पुणे. आपण पुण्यामध्ये चालवूया आणि बघूया. आता वाजता आहे सकाळी 57 मिनिटं, म्हणजे ऑलमोस्ट 8 वाजले. तर मित्रांनो, आता मी निघालो आहे. मित्रांनो, ऑलमोस्ट 20 किलोमीटर तर कव्हर केले. पांडुरंगा भगवंता, कशी परीक्षा घेतो रे तू? हा हा, काय काय आवा मला. गोव्याला फिरायला जातात, गोव्याची मुंबईला फिरायला जातात. वा, लोणावळा घाटात आलो आहे. इथून घाट स्टार्ट झाला आहे आणि आता आपण सुरुवात केली आहे घाटच्या दुसऱ्या वळणाला. वळण घेतला आहे आणि आपण जात आहोत आता वरती लोणावळ्याच्या टॉपला जाऊ. आता तुम्हाला मी सकाळचा व्ह्यू पण तिथला दाखवून देईन, सकाळी कसं एकदम टॉपला. चला या तुम्ही आता इथं सिनेमॅटिकचा एन्जॉय करा.
एक्सप्रेस हवे खालचा हा जुना एक्सप्रेस आहे बघा याची हालत अशी आहे तर बघा तुम्हाला मी जरा थोडा व्ह्यू दाखवून देतो असा काय प्रकारचा हवे हे खाली कंटेनर हवे चला पुढे अजून काय भरपूर काही बघायसारखं पुढचं दाखवतो तुम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही पोटाला आणि गाडीला त्रास द्यायचा नाही गाडीचं पोट आणि आपलं पोट कायम पुढे पाहिजे कधी कुठे आपल्याला जाणार नाही कधी गाडीला घेऊनच जाणार आपल्या जर म्हटलं तर पहिले आपलं पोट फुल करायचं रिक्षावर आपण गाडीचं बोट फुल करू तिथं पण गाडीमध्ये स्टॉकमध्ये राहतात चार तीन चार लिटर तरी राहतात गाडी रिझर्ववर लागलेली तरी दोन अडीच लिटर असतात दोन लिटर तरी असतात बघितलं असाल ही खाई खूप खोल आहे आणि आता तरी ते थंडीमध्ये सुकं आहे म्हणून थोडं दिसत नाही पावसाळ्यात बघाल ना काय ते धबधबे काय तो वारा काय तो पाऊस आणि एकदम पक्षेमध्ये गाडी पावसाळ्यात म्हणजे एवढं क्लिअर दिसतं म्हणजे पाऊस पडून झाला आणि जेव्हा थांबतो ना असला सॉलिड काय सांगतो तुम्हाला मी म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत मी एवढं भारी दिसतो छान खूप भारी लय भारी एक नंबर नाना एकच नंबर जे आपण याच्यापेक्षा वरती शकतो ते खूप काही आहे तिथं बघायसारखं मला तो मी दरवेळेस एक स्टॉप तरी घेतो तिथे एक दोन मिनिटाचा सिंगल स्टॉप तरी घेतो फायनली मी आता पोहोचलो आहे तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल मी असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी आणत राहील आणि मी ट्राय करतो की माझ्याकडून जेवढा बेस्ट होईल तेवढा मी बनवत राहील तर थँक्यू सो मच